ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर हे ठाकरे गटामध्ये आहे, तर गजानन किर्तीकर हे शिंदे गटामध्ये आहे. अर्थातच आता कुटुंबियांमध्येच खरं तर या निवडणुकीमध्ये वेगळं चित्र बघायला मिळत आहे. एकीकडे वडील वेगळ्या पक्षामध्ये आहे, मुलगा वेगळ्या पक्षामध्ये आहे, अशात आईने कोणाला सपोर्ट दिलाय, कोणाला पाठिंबा दिला आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काय बोलतात आई? अमोलला, अमोल किर्तीकर. पण गजानन साहेब तर शिंदे गटामध्ये आहेत. ते शिंदे गटात गेले त्यांचे विचार, आणि आम्हाला ते आवडलं नाही. मी ते तर विरोध केला आणि मी बोलले पण हे बरोबर नाही केलं. अच्छा, मग आपण हातचं ठेवत नाही, डायरेक्ट म्हणजे जे पटत नाही ना ते सांगायला काय भीती आहे. बरोबर. आणि हे राजकारण आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आपलं मत व्यक्त करण्याचे. त्याप्रमाणे मी व्यक्त केलं की तुम्ही हा शिंदे आमच्याकडे कितीदा येत होता, काय होता, तुमच्यापेक्षा किती लहान आहे तो, आणि आज तुम्ही त्याला सलाम ठोकणार, आम्हाला नाही बरं वाटत. हे मला तरी मुळीच नाही. मग तुम्ही विरोध नव्हता केला का साहेबांना, गजानन साहेबांना? विरोध केला तरी काय, असं काय आम्ही नवऱ्याला मुठीत धरतात किंवा काय, असं काय नाही. त्यांनी त्यांनी आपल्याला परवडेल ते करावं. म्हणजे तुमचं मतदान अमोल किर्तीकरांना? अर्थात साहेबांनी आशीर्वाद दिले असं म्हणतात. आशीर्वाद कधी सोबत राहत, आशीर्वाद तर द्यायलाच पाहिजे, कमीत कमी आशीर्वाद तरी द्या. मतदान नाही दिलं तरी चालेल. मतदान तर करतीलच नक्कीच. नाही, मला खात्री आहे त्यांनी जरी येणार. रवींद्र वायकर की अमोल किर्तीकर? अमोल. अमोल किर्तीकर नक्की. किती मताधिक्याने? त्यांनी तर सांगितले 3-4 लाखाच्या लीडने ते निवडून येईल. तो चांगल्या मताने निवडून येईल याच्यात शंका नाही. माझी देवी त्याच्या पाठीशी आहे. गजानन किर्तीकर साहेबांनी त्यांच्या विरोधातच प्रचार केलाय, युती धर्म पाळत अमोल किर्तीकरांच्या विरोधात प्रचार केलाय साहेबांनी. ते काय मला माहिती नाही, कारण मी प्रचाराला म्हणजे या वेळेला माझी तब्येत नाही बरी, नाहीतर मी प्रचाराला जायची, त्यांच्या वेळेला चौक सभा घ्यायची. हे बघा. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.